सीमा प्रश्न संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य व त्यानंतर कन्नड संघटनेने केलेले आंदोलन या पार्श्वभूमीवर सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे बेळगाव शहरातील महाराष्ट्र एकीकरण समिती शिवसेना व राष्ट्रकॉ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सीमा प्रश्नाबाबतच्या पाठपुराव्याला वेग आला आहे त्यामुळेच मंगळवारी तारीख सतरा दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा लढ्याबाबत मोठे वक्तव्य केले बेळगाव कारवारसह कर्नाटकातील मराठी बहुल भाग महाराष्ट्रात आणण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची घोषणा त्यांनी केली त्याचे पडसाद बेळगाव व कर्नाटकात उमडले आहेत बुधवारी तारीख अठरा काही कन्नड संघटनेनी अजित पवार यांच्या विरोधात मोर्चा काढला त्यांच्या प्रतिमेचे दहन येथील चन्नमा चौकात केले राज्यात अन्य काही ठिकाणीही असे आंदोलन करण्यात आले आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ